नमस्कार, द एक्सप्रेस न्यूज में आपका स्वागत है। मुंबई के आजाद मैदान में ओवरलोडिंग के खिलाफ मराठी कामगार सेना महाराष्ट्र अध्यक्ष नारायण कोली व मुंबई अध्यक्ष प्रकाश कोली के नेतृत्व में 3 दिन तक चला अनशन बुधवार को समाप्त हुआ। 2 दिन अनशन पर ध्यान न दिए जाने पर मराठी कामगार सेना कार्यकर्ताओं में गहरी नाराजगी थी। आज चेतावनी दी गई कि मांग पूरी न होने पर ट्रक, टेलर, डंपर आदि वाहनों का चक्का जाम होगा। इसके बाद हरकत में आए ट्रांसपोर्ट विभाग ने महाराष्ट्र कामगार सेना को 15 दिन के भीतर इस संबंध में निर्णय लेने का आश्वासन दिया। मंत्रालय से आश्वासन आने के बाद मराठी कामगार सेना कार्यकर्ता सुधीर नावले, जुनैद खान, दीपक माझे सर्व मित्र आज गर्वाने आनंदाने खुशी जाहिर की और छाती अशी अनशन समाप्त फुगलेली आहे की जी जीत मराठी कामगार सेनेची आहे ते आज मला असं वाटतंय की आज या महाराष्ट्राचा प्रत्येक माणसाची ही विजय आहे। मित्रांनो, याचा सगळ्यात जास्त श्रेय उपोषणाला बसलेले आपले मित्र त्या मित्रांना जातो आणि तसेच इथे जमा असलेले 3 दिवसापासून सतत संख्या वाढवत गेलेली लोक आपली आपल्याला सहकार्य करणारे राजे प्रतिष्ठान व मराठी कामगार सेनेचे कार्यकर्ते त्यांचाही मी आभार मानतो आणि त्यांचा सगळ्यांचा स्वागत करतो। मराठी कामगार सेनेची शक्ती आज महाराष्ट्र सरकारला माहित पडली। तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र सरकारचं काम आज मराठी कामगार सेनेने केलेलं आहे, जो भ्रष्टाचार मिटवायचं काम मराठी कामगार सेनेने केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला हाती घेऊन हा भ्रष्टाचार रोखायचा जो कार्य केलेला आहे मराठी कामगार सेनेने, त्याच्यासाठी सरकारने येऊन इथे त्यांचा आभार मानायला पाहिजे। तर मित्रांनो, जास्त न बोलता इथे उपस्थित असलेले पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत केली, मेहनत घेतली आणि जी ताकद दाखवून दिली आणि त्यांचं पेपरवर्क ज्या हिशोबाने तुमच्या लोकांची सक्ती आजपर्यंत आपण भक्तीने वागत होतो परंतु आज जी सक्ती दाखवली त्या सक्तीसाठी त्यांना वाकावं लागलं आणि त्यांनी आपल्याला जे 15 दिवसाची मुदत दिलेली आहे त्या मुदतीमध्ये नारायण कोळी आणि पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला सगळ्यांनी समजून सांगितलंय की 15 दिवस वाट बघायची, नुसते वाट न बघताना त्यांच्याकडे त्यांच्यावर दृष्टी ठेवायची, नजर ठेवायची आणि कारभार जो उलटसुलट होत असेल त्याचा पिक्चर त्यांना पाठवत जायचं आणि तसंच कामगार सेनेची शक्ती, मराठी कामगार सेनेची शक्ती सतत वाढवायची ही विनंती आहे माझी। मराठी कामगार सेनेचा जय हिंद, जय महाराष्ट्र। ओवरलोड हम नहीं चलाते हैं, गाड़ी ड्राइवर ही चलाता है। ड्राइवर गाड़ी चलाने वाला ड्राइवर ही है, उसको क्या तकलीफ है? आओ मेरे भाई, यहाँ पे बताओ सबको। आओ मेरे ट्रांसपोर्टर दोस्त है, आओ यहाँ पे दो शब्द बोलो। मैं चाहता हूँ कि आपकी तकलीफ यहाँ पे बताओ कि हमको ओवरलोड चलाने के बाद क्या तकलीफ होती है। मैं आप सभी लोगों से गुजारिश करता हूँ, जितने मेरे ड्राइवर दोस्त लोग बैठे हुए हैं, जितने ट्रांसपोर्ट दोस्त लोग बैठे हुए हैं, आप एक एक चल करके यहाँ पे आइए और अपने 2 शब्द रखिए। आइए आइए, कोई भी आइए। आओ विजय भाई आ जाओ, दो अल्फाज बोलो, 2 शब्द आओ कि अपने को ओवरलोड से क्या तकलीफ है क्या नहीं है। आ जाओ विजय भाई, आ जाओ। द एक्सप्रेस को सब्सक्राइब करें, बेल आइकन पर क्लिक करें।